भवनात आमदारांनी एका एपीआय मारहाण केल्याची घटना घडली आहे काल सचिन सूर्यवंशी यांचं आमदार क्षितिश ठाकूर यांच्याशी भांडण झालं होतं आणि या संदर्भात ठाकूर आमदार ठाकूर यांनी तक्रार केली होती आणि त्यानंतर सूर्यवंशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आज त्यांच्या विरोधात हक्कभंग ही सादर होणार होता पण एपीआय सचिन सूर्यवंशींनी प्रेक्षक गॅलरीतून आमदारांना शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी या एपीआय चोप दिल्याची माहिती कळते या मारहाणीमध्ये आमदार जयकुमार रावल आराम कदम क्षितीश ठाकूर यांचा सहभाग होता असं कळत आहे मारहाणीत एपीएस सचिन सूर्यवंशीला मुका मार लागला आहे त्यांच्यावर सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेनंतर आमदारांनी विधानसभेत गदारोळ घातला पोलिसांच्या वागणुकीविषयी या आमदारांनी तक्रार केली मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजची माग पाहणी आज विधानसभा अध्यक्षांनी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे दुसरीकडे आमदारांच्या वर्तणुकीचा सर्व पक्षांनी निषेध नोंदवलाय